हॅलो एव्हरीवन, आता ताज्या ताज्या हाती आलेल्या बातमीनुसार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे, याच्यामध्ये ज्युनियर कोर्ट असिस्टंटच्या रिक्रुटमेंट आलेल्या आहेत. बघा, आत्ता जस्ट एका जुन्या विद्यार्थ्याने माझ्यासोबत ही न्यूज शेअर केली की या पद्धतीच्या रिक्रुटमेंट सध्या आल्यात. मी लगेचच्या लगेच इमिडिएटली त्याची इन्फॉर्मेशन काढली आणि तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येतोय. तर भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे, त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्युनियर कोर्ट असिस्टंटच्या म्हणजे ज्युनियर असिस्टंटच्या रिक्रुटमेंट आलेल्या आहेत. या रिक्रुटमेंटसाठीची जी इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला पुढे टप्प्याटप्प्याने देतो. एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि काही डाऊट सुद्धा जे आहेत, जे तुमच्या मनात याबद्दल जे डाऊट्स येतील ते पण मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यानंतरही जर काही डाऊट आले तर आपला नंबर तुमच्याकडे आहेच. ठीक आहे, चलो बाकी लगेचच्या लगेच स्टार्ट करूया. सर्वात पहिले बेसिक इन्फॉर्मेशन पासून चालू करू. बेसिक इन्फॉर्मेशन अशी आहे की नेमक्या जागा किती आहेत. आता ऑल ओव्हर इंडियामध्ये या 210 जागा आहेत, पण ऑल ओव्हर इंडियामध्ये विचार करत असताना, या रिक्रुटमेंटचा विचार करत असताना, यांच्या पगाराचा विचार करत असताना, हा पगार खूप मोठा आहे. म्हणजे यांचा पगार जो आहे हा अराउंड, त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये म्हणजे पीडीएफ मध्ये दिला की ग्रॉस सॅलरी इन अँड ग्रॉस सॅलरी जी आहे ही अराउंड तुमच्या 63,000 आसपास जाईल. आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे भारताचं सर्वोच्च न्यायालय, ज्यामुळे सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला तिथं लागू पडतात. त्यामुळं यासाठी फॉर्म भरा. जे जे लोक इलिजिबल आहेत त्या त्या लोकांनी फॉर्म भरा. 210 जागा आहेत. जागेचं नाव ज्युनियर कोर्ट असिस्टंट. ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पद्धतीने ही रिक्रुटमेंट आहे. आता यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर प्लस टायपिंग 35 वर्ड पर मिनिट इंग्लिशची, 35 वर्ड पर मिनिट इंग्लिशची टायपिंग तुमची झालेली असावी. आता बघा नोटिफिकेशन मध्ये याबद्दल जर पाहायचं तर हे रेग्युलर त्यांचं नोटिफिकेशन आत्ता आलेलं. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की इसेन्शियल क्वालिफिकेशन नेमकं काय काय असावं. बघा, इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये बॅचलर्स डिग्री इन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, कोणत्याही शाखेचा पदवीधर, त्यानंतर इंग्लिशची टायपिंग असावी. सर आमच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे. बघा, सर्टिफिकेट केंद्र सरकारच्या कुठल्याही रिक्रुटमेंटमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट कधीच नाही मागणार, तुम्हाला मागतील टायपिंग येते का. तर तुम्हाला सर्टिफिकेटची या ठिकाणी गरज नाही. आणि बेसिक कम्प्युटर नॉलेज, कम्प्युटर ऑपरेशन्सवरचं नॉलेज, यासाठी पण तुम्हाला कुठलंही कम्प्युटरच्या सर्टिफिकेटची गरज नाही. फक्त तुम्हाला बेसिक कम्प्युटर येतं का हे चेक होईल. ओव्हरऑल तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणकोण अप्लाय करू शकतं, कोणत्याही शाखेचा पदवीधर, कोणत्याही टक्केवारीची अट नाही आहे, त्यानंतर टायपिंगची टेस्ट झालेली असावी, टायपिंग झालेली असावी, असंही काही कंपल्सरी नाही. तुम्हाला फक्त टेस्ट पास करायची आहे, त्यानंतर कम्प्युटर, कम्प्युटरची एक टेस्ट पास करायची, सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे. बर, यासाठी एज लिमिट जी आहे या 18 ते 30 वर्ष, कमीत कमी 18, जास्तीत जास्त 30 वर्ष. यासाठी जो व्यक्ती अप्लाय करेल त्याचं वयोमर्यादा किमान 18, जास्तीत जास्त 30. जनरल ओबीसी कॅटेगरी, जनरल कॅटेगरीचा असेल तर ओबीसी कॅटेगरीचा +3, SC ST +5, PWD +5, जी एक्झम्पशन केंद्र सरकार तुम्हाला देतं त्या त्या हिशोबाने यांनी पण दिलं, देण्याचा प्रयत्न केला किंवा देत आहेत. सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, एक एक्झाम होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. एक एक्झाम होईल, त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. मग एक्झाम मध्ये नेमकं काय काय असेल त्याबद्दल थोडं समजून घेऊया. एक्झाम मध्ये काय काय असेल बघा, एक्झाम तुमची कशा पद्धतीने होईल बघा. स्कीम ऑफ एक्झामिनेशन, सगळ्यात पहिले हे 4 फेज मधून तुम्हाला जायचंय आणि हे सगळं एका दिवशी असणार आहे. हे सगळं एकाच दिवशी असणार आहे. म्हणजे तुम्हाला एक पहिली एक्झाम जी आहे, ज्या दिवशी तुम्ही एक्झाम द्यायला जाताल त्या दिवशी तुमची पहिली एक्झाम चालेल 2 तासांची. त्याच्यामध्ये काय काय असेल, इंग्लिशचे 50 प्रश्न, जनरल ऍप्टिट्यूड म्हणजे क्वांट्रिजनिंगचे 25 प्रश्न आणि जनरल नॉलेजचे 50 प्रश्न. असे 50 प्रश्न हे आणि हे मिळून 50, 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायला 2 तासांचा वेळ आहे. इमॅजिन करा, आपण बँकिंगच्या परीक्षेत 100 क्वेश्चन एका तासात सॉल्व्ह करतो. त्यामुळं कसं आहे, आपलं सिलेक्शनचे प्रोसेस चांगले, चान्सेस चांगले, कारण आपलं इंग्लिश चांगले, आपलं ऍप्टिट्यूड चांगले, म्हणजे 75 मार्क इथंच झाले. जनरल नॉलेज मध्ये आपलं ऍग्री, आपलं हे जे स्ट्रॅटेजिक आहे प्लस करंट अफेअर्स हे चांगले. जनरल नॉलेज मध्ये विचारून प्रश्न विचारतील किती रे, 5 ते 10, म्हणजे ऑलमोस्ट आपलं 80 ते 90 मार्कांचं फिक्स कन्फर्म वेटेज आपलं इथं आहे. त्यामुळे सगळ्यांनी या एक्झामला जा किंवा एक्झामसाठी फॉर्म भरा. इंग्लिश चांगलं, क्वांट्रिजनिंग चांगलं, जीके मधला भरपूर पार्ट चांगला,
फक्त जो स्टॅटिक वाला जो पार्ट येईल कोणता हिस्ट्री ज्योग्राफी वाला विचारून विचारून 5-10 प्रश्न विचारतील त्यापेक्षा जास्त विचारणार नाही त्यामुळं टेन्शन घेण्याची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं यासाठी टायमिंग दिलाय 2 तासांचा सेक्शनल टायमिंग नाहीये त्यामुळे ऍप्टिट्यूडचे आपण 25 out of 25 इंग्लिशमध्येही चांगले 40+ मार्क्स आपण इथून घेऊ शकतो आरामात राहिला प्रश्न चांगलं बेसिक रिडिंग चांगलं असेल तर तुम्ही 50 पैकी 50 घ्या काय मोठी गोष्ट आहे राहिलं इथून 25 पैकी तर इथूनही चांगले अटेम्प्ट चांगले मार्क्स तुम्हाला मिळतील बर आता यानंतर काय होईल तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होईल कम्प्युटरची मी म्हणलं कम्प्युटरची सर्टिफिकेटची गरज नाही एक टेस्ट होईल 25 मार्कांची त्याच याच्यामध्ये इन्क्लूड असेल त्या 2 तासामध्ये इन्क्लूड असेल बर त्यानंतर जशी हे 2 तास संपले की लगेच 10 मिनिटं तुमची इंग्लिशची टेस्ट होईल कोणती इंग्लिशची टेस्ट टायपिंग इंग्लिशची टेस्ट इंग्लिश टायपिंग तुमची चेक केला जाईल ज्याच्यामध्ये तुमच्या 3% पर्यंतच्या मिस्टेक सुद्धा अलाउड असेल म्हणजे एक पॅरेग्राफ देतात पाहून ऍज इट इज टाईप करायचा असतो आणि त्यानंतर मग डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश होईल डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश मध्ये आरसी पॅसेज प्रिसाइज रायटिंग एसे रायटिंग लेटर रायटिंग या पद्धतीने होईल याला 2 तासांचा वेळ देईल तर अराउंड 4-4.5 तासांची परीक्षा आहे ही झाली ही परीक्षा संपली की त्यानंतर मग तुम्हाला त्यांनी म्हणलंय की इंटरव्ह्यूला आम्ही बोलू बघा खाली इन्फॉर्मेशन दिली दोज कॅन्डिडेट्स हे बघा आणखी एक इन्फॉर्मेशन महत्वाची आहे टायपिंग टेस्ट ऑन कम्प्युटर विल बी कंडक्टेड ऑन सेम डेट प्लेस ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप रिटर्न टेस्ट म्हणजे जी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे ती सेम डेला कंडक्ट केली जाईल ज्या दिवशी कोणती तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट कंडक्ट केली जाईल म्हणून म्हणलं की एकदा 4-4.5 तासांचा ताण आहे बर त्यानंतर काय पुढे बघा आता जर तुम्ही रिटर्न टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टेस्ट कम्प्युटर नॉलेज टेस्ट टायपिंग टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट क्वालिफाय केली विल बी रिक्वायर्ड टू अपियर फॉर एन इंटरव्ह्यू त्यानंतर मग तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलायला जाईल आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे हे एक्झाम प्लस इंटरव्ह्यूच्या मार्कांच्या मेरिट बेसवर होईल मग यात इंटरव्ह्यू किती मार्कांना घेतात हे माहीत नाही इंटरव्ह्यू किती मार्कांना घेतात हे माहिती नाहीये पण आपलं एक्झाम आणि इंटरव्ह्यू या 2 गोष्टीवर तुमचं जे सिलेक्शन होणार आहे आता इथे बघा लक्ष द्या इथे कुठेही मार्क दिलेले नाहीत इकडे कुठेही मार्क दिलेले नाहीत इकडे कुठेही मार्क दिलेले नाहीत म्हणजे याचा अर्थ या तिन्ही टेस्ट क्वालिफाईंग इन नेचर आहे क्वालिफाईंग कोणत्या ही जी कम्प्युटरची जी टेस्ट आहे ही एक त्यानंतर टायपिंग टेस्ट आणि हे क्वालिफाईंग इन नेचर आहे ओव्हरऑल तुमचं जे स्कोर आहे म्हणजे मार्क्स जे हे बघा 100 क्वेश्चन हे 50 क्वेश्चन 50 क्वेश्चन आता याच्यामध्ये किती मार्क कशाला असतील किंवा याला काही खरंच क्वालिफाईंग असेल का मी म्हणलं याच्याबद्दल विचार करत बसू नका कारण इथं कुठेही तुम्हाला मार्क्स दिलेले नाही आहेत कुठेही मार्क्स नाही दिलेले बर इन शॉर्ट हे तर क्लिअर आहे की तुमचं सिलेक्शन जे आहे हे एक्झाम आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवर होईल आता या पूर्ण प्रोसेससाठी अप्लाय करायचं तर एक्झाम फीस जी आहे ही 500 रुपये जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी आणि अदर्स एस सी एस टी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी ही फीस 250 रुपये ज्या लोकांना या फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे अशा लोकांनी काय करायचं 18 जून पासून म्हणजे आजपासून 22 जुलै पर्यंत याची लास्ट डेट आहे 10 जुलै पर्यंत लास्ट डेट आहे 18 जून ते 10 जुलै पर्यंतची लास्ट डेट आहे पटापट सगळ्यांनी अप्लाय करून टाका जस्ट ऍप्लिकेशन मी लिंक बघितली म्हणजे पीडीएफ माझ्याकडे आली पीडीएफ आल्यानंतर मी काय केलं पटकन गेलो वेबसाईटवर ऍप्लिकेशन करून बघितलं ते ऍप्लिकेशन पण एकदम सिम्पल साधी प्रोसेस आहे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय बघा याचा स्क्रीनशॉट पण मी तुमच्यासाठी घेऊन आलोय अगोदर तुम्हाला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा हे बघा बेसिक तुमची कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायची हे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी स्वतः भरून बघितली नाव विचारतात मोबाईल नंबर विचारतात वडिलांचं नाव विचारतात जसं 10वीची इन्फॉर्मेशन असते आपल्या 10वीच्या बोर्ड मार्क्सवर सेम इन्फॉर्मेशन भरायची एक कुठलाही आय डी प्रूफ विचारतात तो आय डी नंबर टाकायला लावतात ईमेल आय डी मोबाईल नंबर बेसिक ॲड्रेस विचारतात ही प्रोसेस कम्प्लीट झाली की मग पर्सनल डिटेल्स भरावी लागते पर्सनल डिटेल्स म्हणजे कॅटेगरी तुमची आणि बेसिक इन्फॉर्मेशन त्यानंतर मग तुमच्या आधार कार्डची डिटेल्स भरावी लागते त्यानंतर अप्लाय फॉर डिटेल्स म्हणजे ॲप्लिकेशनसाठी तुम्ही जे आपलं इन्फॉर्मेशन लागते जसं ग्रॅज्युएशन झालं आहे म्हणजे ज्याला तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणू शकता क्वालिफिकेशन डिटेल्स बेसिक ॲडिशनल डिटेल्स आणि मग बाकी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत काही बेसिक डॉक्युमेंट्स तुम्हाला इकडे अपलोड करायचे आहेत जे तुम्हाला फॉर्म भरताना कळतीलच बाकी टेन्शन घेण्यासारखी काही गोष्ट नाही बाकी फॉर्म जो आहे एकदम बेसिक आहे आता काही कॉमन डाऊट्सवर येऊया कॉमन डाऊट्सवर
कॉमन डाउट्स मुलांचे असतात की सर आयबीपीएस परीक्षा घेणार आहे का, कारण आयबीपीएस घेतलं की आम्हाला जर बरं वाटतंय, तर आयबीपीएस परीक्षा घेण्याचे चान्सेस नाही येत, कारण आयबीपीएसची वेबसाईट जशी असते किंवा ऍप्लिकेशनची जो इंटरफेस असतो तसा नाही आहे, त्यामुळे आयबीपीएस परीक्षा घेण्याच्याबद्दल काही शाश्वती नाही, म्हणजे नाहीच, ऑलमोस्ट स्वतः आहे स्वतः परीक्षा घेणार. सेक्शनल कट ऑफ आहे का, नाही सेक्शनल कट ऑफ वगैरे काहीच नाही. सिलेक्शन प्रोसेस जी आहे ही नेमकी कशाच्या भरोशावर असणार आहे किंवा नेमकी कशी असणार आहे, जसं मी ऑलरेडी सांगितलं, एक्झाम द्या, एक्झाम मध्ये क्वालिफाय करा, इंटरव्ह्यूला जा, इंटरव्ह्यू मध्ये क्वालिफाय झाला, फायनल सिलेक्शन. निगेटिव्ह मार्किंग आहे का, येस. तुम्ही जर नोटिफिकेशन मध्ये बघितलं तर फक्त एका ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे, कुठे, जे पहिले 125 प्रश्न आहेत ना इथं निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे कुठले कुठले, कम्प्युटरचे 25 प्रश्न, क्वांट रिजनिंगचे 25 प्रश्न, इंग्लिशचे 50 प्रश्न, जीकेचे 25 प्रश्न, इथं तुमचे निगेटिव्ह मार्किंग आहे, बाकी कुठेही निगेटिव्ह मार्किंग नाही, बाकी या केसमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, निगेटिव्ह मार्किंगचा काही प्रश्नच येत नाही इथं. बरं, आता सगळ्यात पहिल्यांदा हे जर झालं, आता आम्हाला सांगा जरा पगार बिगार किती भेटणार आहे. हे बघा, त्यांनी सांगितलं बेसिक पे अराऊंड हा 35,000 आहे, 35,400 स्केल आहे तुमचा अराऊंड तुमच्या हातात, इन्क्लुडिंग टीएडी आहे, एचआर आहे, इन्क्लुडिंग एचआर आहे, टीएडी आहे, अराउंड 63,000 आसपास पगार पडेल, हा मिनिमम सॅलरी आहे. ऑफकोर्स यापेक्षा सॅलरी ही जास्तच पडेल, अगोदर सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा जॉब आहे, प्युअरली केंद्र सरकारची नोकरी आहे, ठीक आहे, त्यामुळे ऑफकोर्स इथला पगार हा कंपॅरेटिव्हली जास्त असेल. बाकी तुमच्या मनात या संदर्भात काही डाऊट असले, माझा नंबर तुमच्याकडे आहे, या संदर्भात मला कॉल करू शकता बिंदास, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर अप्लाय करून टाका. सिलेबस आपल्या टप्प्यातला आहे, त्यामुळे पटापट जास्तीत जास्त लोकांना याची संधीचा फायदा घ्या, ठीक आहे. चलो, तो मिलते हैं अगले सेशन में, तब तक टेक केयर, बाय बाय.